पालेभाज्या खाणं आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर. आता पालेभाजीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर आवर्जून येते मस्त हिरवीगार शेपूची भाजी. भाजी खाताना वास येतो किंवा खाल्ल्यानंतर ढेकरा येतात म्हणून बरेचशी लोक ही भाजी खाणं टाळत असतात. आधीशी दिसणारी आणि अगदी शहराकडे वर्षभर मिळणारी स्वस्तात मस्त शेपूची भाजी याचे किती शरीरासाठी गुणधर्म आहेत. बऱ्याचशा आजारांवर रामबाण आणि गुणकारी भाजी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर शेपूची भाजी खात नसतील तर या भाजीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ त्यांना करून घालू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये ही शेपूची भाजी वापरून आज आपण दोन वेगवेगळे प्रकार बघणार आहोत, तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल शेपाचं बी, ज्यापासून आपल्याला शेपूची भाजी तयार मिळते. आता हे शेपाचं बी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. पचनक्रिया सुधारते आणि यापासून शेपूची भाजी तयार होते, म्हणजे ही सुद्धा आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगली किंवा उत्तमच. आजचे दोन वेगवेगळे पदार्थ तयार करणार आहोत, त्यासाठी एक मध्यम आकाराची आपण ताजी टवटवीत हिरवीगार शेपूची भाजी अशी छान देठांसहित निवडून घेतलेली आहे. फक्त पानं घ्यायची नाही तर देठंसुद्धा खायचे, कारण पानांबरोबर त्याच्या देठामध्ये सुद्धा स्वाद आणि खूप जास्त जीवनसत्व असतात. शेपूची भाजी बाजारातून आणायची, मिठाच्या पाण्यामध्ये सुरुवातीला अर्धा तास भिजत ठेवायची आणि देठांसहित आपल्याला अशीही निवडून घ्यायची आहे. चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. हिरवी पालेभाज्या किंवा शेपूमध्ये हिरवं जीवनसत्व असतं, जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं. सोबतच पोट साफ करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी शेपूची भाजी नेहमीच कारगर. रोगप्रतिकार शक्ती वाढवते, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत ठेवतात. फायबर्स असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. मधुमेहासाठी नेहमीच ही भाजी चांगली. जर तुम्हाला मधुमेह डायबिटीस सारखे आजार असतील ना, तर ज्वारीच्या भाकरीबरोबर ही शेपूची भाजी तुम्हाला खाणं गरजेचं आहे. अगदी हलका फुलका आणि अगदी पाचक आहार. आता इथे आपण एक मध्यम आकाराची जोडी अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि दोन भागे असे आपण करून घेतलेत, कारण दोन वेगवेगळे पदार्थ आज आपण यापासून तयार करणार आहोत. आता या भाजीसाठी किंवा आज आपण शेपूच्या वड्या बनवणार आहोत, त्यासाठी एक छान ठेचा बनवून घेणार आहोत. अगदी खलबत्त्यामध्ये 2 मिनिटात तयार होतो. त्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सोबतच इथे आपण एक 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. 1/2 चमचा पाचक जिरा घेणार आहोत. आता जिऱ्याचे सुद्धा खूप जास्त गुणधर्म आहेत. जिरा सुद्धा पाचक आहे, अन्न पचायला मदत करतं. खलबत्त्यामध्ये थोडं मोठं आपण हा ठेचा फिरवून घेणार आहोत. जर तुम्हाला खलबत्त्यात करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे करून घेऊ शकता, पण खलबत्त्यामध्ये अगदी 2 मिनिटात हे तयार झालेलं आहे. आता यातला 1/2 आपण वड्यांसाठी आणि 1/2 भाजीसाठी ठेवणार आहोत. असं एकदाच करून ठेवलं की तुमचं काम अगदी सोपं होतं. सगळ्यात पहिला पदार्थ खूप जसं कुरकुरीत अगदी चमचाभर तेलामध्ये एकदम पौष्टिक आज आपण शेपूच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. अगदी 15-20 मिनिटात तुम्ही तयार करू शकता. अशा वड्या तुम्ही एकदाच करून ठेवल्या की अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. शेपूच्या कुरकुरीत वड्या बनवण्यासाठी इथे आपण साधारणतः या वाटीने 1/3 वाट्याबरोबर शेपू बारीक चिरून घेतलेला आहे, किंवा मध्यम आकाराची जोडी असते ना त्यातली अर्धी आपण इथे चिरून घेतलेली आहे. 3 वाट्या शेपूसाठी बरोबर 1 वाटी आपण इथे डाळीचं पीठ, किंवा ज्याला आपण चणा डाळीचं पीठ म्हणतो ना, ते घेतलेलं आहे. आणि कुरकुरीत वड्या होण्यासाठी 1 चमचाभर आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जे शुगर डायबिटीससाठी अगदीच उत्तम. तुम्ही तांदूळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. 1/2 चमचा आपण यामध्ये ओवा घालणार आहोत. ओवा पाचकक्रिया किंवा पचनक्रिया आपली अगदी छान सुधारते. सोबतच 1-2 चमचे पांढरे तीळ घालणार आहोत. भरपूर प्रमाणात यामध्ये कॅल्शियम असतं. जर तुम्हाला हाडांचे वगैरे त्रास असतील ना, तर आपल्याला इथे तीळ नक्कीच वापरायचं आहे. 1/2 चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे. अगदी 1/2 चमचा हळद घालणार आहोत. आणि मगाशी ठेसा केलेला होता ना, साधारणतः 1 चमचा आपण यामध्ये वापरणार आहोत. तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात तुम्ही या वड्या तयार करू शकता. 3 वाट्या जर तुमचा बारीक चिरलेला शेपू असेल तर त्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ आणि ही सगळी जिन्नस आपण घेतलेली आहे. भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि पिठाचं प्रमाण थोडंसं कमी असलं पाहिजे. हाताने 2 मिनटं छान चोळून घेतलेलं आहे. आता गरजेपुरतं थोडं पाणी घालणार आहोत. आणि जसं आपण भाकरीसाठी कसं पीठ भिजवतो, अगदी तसंच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. आता इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर सारख्याच वाटीने 1/2 वाटी आपण इथे पाणी वापरलेलं आहे. आणि बघू शकता भाजीचं प्रमाण या वड्या
बऱ्यांच्या पिठामध्ये खूप जास्त आहे, असंच आपल्याला हे पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे. पिठाचा गोळा छान झालेला आहे, ताटामध्ये तुम्हाला वड्या वाफवून घ्यायचा आहे. त्याला थोडंसं तेल छान हाताने पसरून घेणार आहोत. तुमच्याकडे स्टीमरचं भांडं असेल किंवा टोपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. असं केलं की वड्या अगदी कापणं सोयीस्कर होतं. आता यावर हे पीठ घालणार आहोत आणि छान पातळ आपण यावर हाताने छान पसरून घेणार आहोत. थोडंसं पातळच करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये छान कुरकुरीत वड्या तुम्हाला खाता येतील. पसरून घेतल्यानंतर थोडेसे वरून तीळ भुरभुरणार आहोत. एक तर दिसायला छान दिसतं आणि तुमचे हा वड्या खूप पौष्टिक आणि छान कुरकुरीत होतं. चमचाने एकसारखे तीळ लावून घेतलेलं आहे, तसं हे तुमचं ताट तयार झालेलं आहे वड्या वाफवण्याकरता. आता फायनली आपण याला छान वाफवून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ग्लास किंवा तांब्यावर आपण पाणी छान उकळून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये एखादं घरातलं ताट किंवा असं हे स्टँड ठेवायचं आहे. मध्यभागी वड्यांचं हे ताट ठेवून द्यायचं आहे. झाकण लावायचं आणि मध्यम आसेवर बरोबर 15 मिनटं आपण हे छान वाफवून घेणार आहोत. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, नाही तर वड्या शिजायला थोडासा वेळ लागू शकतो किंवा ते आतून कच्च्या राहू शकतात. एका बाजूला वड्या शिजत आहेत तोवर दुसरीकडे आपण शेपूची डाळ घालून मस्त भाजी झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी 5-6 मिनटात तुम्ही ही तयार करू शकता. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. तेल हलकंसं गरम झालं की जिरे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट किंवा हा ठेचा घातलेला आहे. मध्यम आसेवर फक्त 2 मिनटं आपण थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा यातून छान सुगंध येईपर्यंत छान परतून घेणार आहोत. खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही किंवा हे खूप जास्त करपवायचं नाही. इथे आपण 1 मूठभर किंवा 50 ग्राम मुगाची डाळ कच्चीच घेतली, फक्त धुवून आपल्याला यामध्ये घालायची आहे. अजिबात भिजत वगैरे घालण्याची गरज लागत नाही, कारण मुगाची डाळ शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. भिजत वगैरे घातली की यामध्ये याचा गाळ होऊ शकतो, म्हणून आपण ही कच्चीच वापरलेली आहे. डाळसुद्धा आपल्याला फक्त 2 मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत यातला कच्चेपणा काढून टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं डाळ छान परतून झाली की यावर शेपूची भाजी घालणार आहोत. अर्ध्या भाजीचे वडे केलेले आहेत आणि अर्ध्या भाजीचे आपण इथे भाजी केलेली आहे. फोडणीमध्येच भाजी साधारणतः 2 मिनटं पुन्हा आपण छान परतून घेणार आहोत. असं केलं की भाजीला चव अगदी छान येते. अजिबात लगेचच मीठ घालण्याची घाई करायची नाही तर भाजी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. भाजी परतून साधारणतः 2 ते 3 मिनटं मोठ्या आसेवर झालेली आहे. भाजी अशी कमी होईपर्यंत आपण छान परतून घेतलेली आहे. आता याला झाकण लावणार आहोत आणि साधारणतः 1-2 ते 3 मिनटं मस्त वाफेवर आपण करून घेणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील भाजी किंवा पालेभाज्यांना झाकून शिजवलं जात नाही, त्याचा रंग कमी होतो. पण भिड्याच्या भांड्यामध्ये किंवा लोखंडी भांड्यामध्ये पालेभाज्यांचा रंग कमी होत नाही, जरी तुम्ही भाज्या झाकून शिजवल्या तरी. भाजीला फोडणी देत देत इथे आपल्या वड्या सुद्धा छान वाफवून तयार झालेल्या आहेत. साधारणतः 15 मिनटं झालेली आहेत आणि मध्यम आसेवर या वड्या छान वाफवून तयार होतात. एकदा झाकण काढून बघणार आहोत आणि असं बघू शकता, असं वड्या झाल्यानंतर रंग हलकासा बदलतो. हाताने दाबून बघितलं की थोडंसं घट्ट वाटतं. याचा अर्थ वड्यांचं पीठ आपलं छान शिजवून तयार आहे. ताट खाली काढून घेणार आहोत आणि थोड्या वेळासाठी आपण हे संपूर्ण थंड करून घेणार आहोत. थोडंसं थंड झालं की कापणं अगदी सोयीस्कर होतं. आता या वड्या थंड होईपर्यंत दुसरीकडे भाजी फोडणीला घातलेली होती. साधारणतः 2 ते 2.5 मिनटं झालेली आहेत. पालेभाजी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. बघू शकता भाजी झाकून शिजवून सुद्धा याचा रंग खूप जसं बदललेला नाही, छान हिरवागारच आपल्याला दिसून येतो आहे. थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे. आता सगळ्या शेवटी भाजी शिजल्यानंतरच आपण यामध्ये चवीपुरतं किंवा अगदी 2 चिमूट मीठ घालणार आहोत. पालेभाज्यांना खूप जसं मीठ घालायचं नाही, नाहीतर ती थोडीशी खारी होऊ शकते. आता मीठ घातल्यानंतर याला छान पाणी सुटतं. संपूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये 1-4 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूट घातलेला आहे. तुम्हाला जर दाण्यांचा कूट चालत नसेल तर ओलं खोबरं किसलेलं किंवा खोवून तुम्ही यामध्ये वापरू शकता. टोटली तुमची चॉईस आहे. दाण्यांचा कूट घातल्यानंतर फायनली आपण गॅस बंद केलेला आहे. अशी ही अगदी 5-6 मिनटात तयार झाली आहे तुमची शेपूची डाळ घालून मस्त भाजी. पालेभाज्यांना कमीत कमी साहित्यात कमीत कमी जिन्नसात शिजवून घ्यायचं आहे किंवा तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव ओरिजिनल असते ती आपल्याला मिळते. अशी ही भाजी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे. दुसरीकडे ताटातलं हे पीठसुद्धा छान थंड झालेलं आहे. आता आवडीप्रमाणे लहान मोठ्या मध्यम आकाराच्या आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत. थोडंसं थंड झालं की याच्या छान एकसारख्या वड्या आपल्याला कापता येतं. अशा या छोट्या छोट्या चौकोनी वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत. हवं असेल तर असंच खाऊ शकता किंवा तुम्ही हे मस्त थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय डीप फ्राय करून खाऊ शकता. नुसतंच खायला सुद्धा छान लागतं. अशा वड्या तुम्ही एकदाच करून ठेवल्या की अगदी 7 ते 8 दिवस आठवडाभर फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं.
जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा नाश्त्याला तुम्ही हे खाऊ शकता. अशा दोन जरी वड्या रोज तुम्ही खाल्ल्या तरी बरेचसे याचे गुणधर्म तुमच्या शरीराला मिळतात. तसं हे टिकाऊ तुमचं वाफवून वड्या तयार झालेले आहेत. थोड्याशा तेलामध्ये आपण मस्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत. चपाती भाकरी झाल्यानंतर थोडंसं चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि या वड्या एका तव्यावर सगळ्या आपण एकसारख्या घालणार आहोत. म्हणजे एका वेळेस चमचाभर तेलामध्ये कुरकुरीत वड्या तुम्हाला कमी तेलामधल्या खाता येतील. एक मिनिटभर एका बाजूने करून घेतली की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान लालसर किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे. वाफवून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत चांगली शिजून येते आणि वरून जर कुरकुरीत करायची असेल तसं हे तव्यावर थोडंसं तेल घालून तुम्हाला कुरकुरीत वड्या खाता येतील. तशा या शेपूच्या वड्या भाजी खात नसतील तर नक्की करून बघा. शरीरासाठी अगदी हलका फुलका आहार तुमचा हा तयार झालेला आहे. मस्त डाळ घालून शेपूची भाजी, शेपूच्या वड्या तयार आहेत, मूग डाळीची खिचडी आणि त्यावर मस्त तुपाची धार घातलेली आहे. ज्वारीच्या मस्त गरमागरम फुलक्यांबरोबर किंवा ज्वारीच्या मस्त भाकरीबरोबर तुम्हाला ही भाजी खाता येईल. अगदीच हलका फुलका आणि अगदी पाचक आहार, तर नक्की करून बघा. पालेभाज्या लहान मुलं मोठी माणसं खात नसतील तर या पद्धतीने वड्या नक्की करून बघा आणि कशा झाल्यात ते सुद्धा नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.